माझे नाव हिना मोहम्मद शेख आहे. मी जनता वसाहत लाईट हाऊस मधले बॅच नंबर 3 चे स्टुडंट आहे. मी जनता वसाहत लेन नंबर 4 मध्ये राहते. मी लाईट हाऊस मध्ये यायच्या आधी कशी होते हे तुम्हाला सांगू इच्छिते. लाईट हाऊस मध्ये यायच्या आधी मी SY BCOM ला होते. त्यावेळेस मला फक्त एवढंच माहिती होतं की मी डिग्री कम्प्लीट करायची आहे. मला माझं करिअर कशात आहे किंवा माझा इंटरेस्ट कशात आहे हे काहीही माहीत नव्हतं. त्याच वेळेस माझ्या फ्रेंडने मला लाईट हाऊसबद्दल सांगितलं आणि मी लाईट हाऊस कनेक्ट केलं. तर लाईट हाऊसमध्ये जसजसे आमच्या ॲक्टिव्हिटी व्हायला लागल्या त्यावेळेस मला त्याच्यातून मला कळायला लागलं की माझा इंटरेस्ट कशात आहे किंवा मी कशात करिअर करू शकते. आणि लाईट हाऊसमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये नय्यापार आणि फायनान्स मॅनेजमेंट या ॲक्टिव्हिटीज होत्या. नय्यापार ॲक्टिव्हिटीजमध्ये मला माझ्या स्ट्रेंथ आणि विकनेस कळाल्या. त्यानंतर मी माझ्या विकनेसवर काम करायला सुरू केलं. आणि फायनान्शियल कंडिशन खूप वीक असल्यामुळे मला लाईट हाऊसकडून फाउंडेशन कोर्सनंतर लगेच जॉब देण्यात आला. आणि मी आत्ता आमच्या इथल्या आमच्या एरियाचे कॉर्पोरेटरच्या ऑफिसमध्ये ॲज अ डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करते. आणि फायनान्स मॅनेजमेंट या ॲक्टिव्हिटीमुळे मी आज माझ्या स्वतःच्या सॅलरीमधून SIP चालू केलेलं आहे. मी माझ्या फ्रेंड्सला आणि माझ्या जवळपासच्या लोकांना किंवा आजूबाजूच्या माझ्या मित्रमैत्रिणींना लाईट हाऊस याच्यासाठी लाईट हाऊसला कनेक्ट होण्यासाठी सांगेल. कारण त्यांना जर त्यांचा मार्ग भेटत नसेल किंवा त्यांना त्यांच्या फायनान्शियल कंडिशनमुळे त्यांना कोणता कोर्स करता येत नसेल तर लाईट हाऊस त्यांना नक्कीच मदत करेल. थँक्यू.